महाविकास आघाडीच्या वजमूळ सभांचा धडाका। राज्यात लवकरच पुन्हा सुरू होणार आहे मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर या सभांचं आयोजन करण्यात येणार आहे। या सभांना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काही ठिकाणी राहुल गांधीही हजेरी लावणार आहेत। पुढच्या आठवड्यात राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार आहे अशी ग्वाही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। संख्याबळानुसार काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे। हा उत्तर भारतीयांचा मेळावा आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी एक जोरदार धक्का दिलाय। तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस। कर्जत मधील एमआयडीसी वरून आमदार राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये खडाजंगी झाली। एमआयडीसी मध्ये होणाऱ्या जमीन ही नीरव मोदींची आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। तर नीरव मोदींचं नाव घेऊन एमआयडीसीला विलंब लावू नका, त्यांना जागा कोणी दिल्या याची चौकशी करा अशी मागणी रोहित पवारांनी केली। आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या। मतदारसंघातील कामांसंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती रोहित पवारांनी दिली। अजित पवारांच्या विधानभवनातल्या दालनात ही भेट झाली। कांजूर मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारची असल्याचं अखेर स्पष्ट झालंय। ही जागा केंद्राची असल्याबाबतचा संभ्रम अखेर दूर झालाय। राज्य सरकारकडून विधान परिषदेत तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देण्यात आलंय। संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटले। संभाजी भिडेंवर तातडीनं गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे